नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। या जगात आपल्या सर्वांसाठी आयुष्यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पैसा आहे। हा कलयुग चालू आहे। या युगात जगण्यासाठी तुमच्याकडे पैसा असणे आवश्यक आहे। पैसा हा सर्वात महत्त्वाचा नसून आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे। पैसे मिळवणे किंवा पैसे कमावणे ही वाईट गोष्ट नाही। जर तुमचा हेतू योग्य असेल तर तुम्हाला पैशाचा योग्य वापर कसा करायचा हे माहीत असले पाहिजे। या पृथ्वीवरील भौतिक गोष्टी पैशानेच मिळू शकतात आणि पैशासाठी माणूस रात्रंदिवस मेहनत करतो, पण सर्व लोकांना समान पैसा मिळत नाही। हे त्यांच्या नशिबामुळे आहे। जितका पैसा एखाद्याच्या नशिबात असतो तितकाच त्याला मिळतो। शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे संकेत सांगण्यात आले आहेत जे प्रत्येक व्यक्तीला पैसा मिळण्यापूर्वी मिळतात। आज आम्ही अशा लक्षणांबद्दल सांगणार आहोत जेव्हा देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे। मित्रांनो, आता ही संकेत कोणती हे आपण जाणून घेऊ। नंबर एक, सरडा दिसणे। मित्रांनो, सरडा दिसणे हे एक चांगले लक्षण मानले जाते। जर हा सरडा तुळशीच्या रोपाभोवती फिरताना दिसला तर समजा तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे। नंबर दोन, जर तुम्हाला स्वप्नात घुबड, झाडू, हत्ती आणि गुलाबाचे फूल दिसले तर ते सामान्य स्वप्न नाही, हे देवी लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे। नंबर तीन, पक्ष्याचे घरटे बनवणे। बरेच लोक असे असतात, पक्षी घरटे बांधतो तेव्हा ते तोडतात, परंतु असे करू नये। या पृथ्वीतलावर राहणारे मानव सोडून इतर सर्व गोष्टी अवाक आहेत, त्यांना कधीही त्रास देऊ नये। ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की जर तुमच्या घराच्या भिंतीवर पक्षी घरटे बांधत असेल तर ते खूप शुभ असते। घरामध्ये माता लक्ष्मीच्या आगमनापूर्वीचा हा संकेत आहे। नंबर तीन, झाडू पाहणे। मित्रांनो, प्रत्येक घरात झाडू वापरला जातो। ज्योतिषशास्त्रात झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। झाडू कधीच पायाला लागू नये। शास्त्रानुसार तुमच्या घराभोवती कोणी झाडू मारताना दिसले तर ते शुभ संकेत आहे। याचा अर्थ असा की लवकरच तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे। नंबर चार, पैसे मिळणे। वाटेत कुठेतरी पैसे पडलेले दिसले तर हे देखील देवी लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण आहे। हे धन मंदिरात अर्पण करावे।